प्रसिद्ध उद्योगपती आणि फरार असलेला आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्या याच्या विरोधामध्ये मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल झालेला आहे। तब्बल 17 भारतीय बँकांचं कर्ज बुडवल्या प्रकरणामध्ये हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। विजय मल्ल्याकडे कर्ज फेडण्यासाठी पुरेसा पैसा होता, तरीही त्यानं कर्ज फेडलं नसल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलाय। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।